आज 22 जानेवारी मी अरुण खोडके शिवचिंतन भाग क्रमांक एक हजार नऊशे नऊ नौ। शिवकाळात हर एक मावळ्यास दरमहा तीन होन इतका पगार मिळत असे म्हणजे वर्षाकाठी छत्तीस होन रुपये पाश्चात्य लोक लिहितात की शिवराय आपल्या मावळ्यांना भरपूर वेतन देत असत शिवाय सैनिकांना सैन्यात घेतेवेळी जे वेतन त्यास देण्याचे ठरवी ते नियमितपणे प्रत्येक प्रतिपदेश ते आपल्या सैनिकांना देत असत गडकिल्ल्यावर असणाऱ्या लोकांनाही पगार समाधानकारक असे शिवाजी महाराज किल्लेदारास एकशे पंचवीस फोन पगार देत होते पुढे शिवकालाच्या उत्तरार्ध इसवी सन सतराशे एक्क्याऐंशी ब्याऐंशीमध्ये रायगडाच्या किल्लेदारास एकशे पन्नास फोन पगार होता म्हणजे थोडक्यात शंभर वर्षानंतर अवघे पंचवीस होऊन पगार वाढलेला होता याचा तर अर्थ असा शिवकालात स्वराज्याची आर्थिक परिस्थिती खूपच चांगली होती बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी